शरद पवारांच्या घरी पुन्हा एकदा सुरक्षा तैनात ठेवण्यात आलेली आहे. एक कमांडर आणि चार पोलीस सध्या घराबाहेर आता तैनात ठेवण्यात आलेले आहेत. दिल्लीतील घराबाहेरील सुरक्षा हटवण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही सुरक्षा ठेवण्यात आल्याचं कळतंय. सगळ्या स्तरातून यावरती टीका झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आलेली आहे. एक कमांडर आणि चार या ठिकाणी सुरक्षा सैनिक तैनात ठेवण्यात आल्याचं कळतंय. एक महत्त्वाची बातमी, डिसेंबर महिन्यामध्ये ही सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आली होती. जे बंदूकधारी सैनिक असतात, सुरक्षा रक्षक असतात, त्यांना हटवण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा ही घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आल्याचं कळत आहे. आणि ह्या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरची सुरक्षा व्यवस्था काढल्याची बातम्या आल्या, त्यानंतर मात्र केंद्र सरकारनं आणि दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली नव्हती आणि एक सुरक्षेचा आढावा घेण्यात येत होता आणि म्हणून आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या घरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. आपण शरद पवार यांच्या घरीच आहोत, पाहू शकतो की काही खाजगी सुरक्षा रक्षक तर इथे आहेतच, परंतु इथे दिल्ली पोलिसाचे पण पोलीस आपल्याला दिसून येतात की जे इथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आता आलेले आहेत. एकंदरीत 5 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि ते नजर ठेवून आहेत प्रत्येक गोष्टीवर शरद पवार यांच्या घरी. आपण विचारूयात की यांना की काय काय या ठिकाणी घडलेलं आहे. क्या ये पोलीस कब आ गए? कल आए थे ये. कल शाम के टाइम. शाम के टाइम. हाँ जी. और आज मॉर्निंग 5 बंदे आए हैं. अच्छा. राजस्थान पुलिस से हैं ये. अच्छा. इनको दिल्ली पुलिस के अधीन है ये. अच्छा जी. दिल्ली पुलिस के. कितने पुलिस यहाँ पे अभी? 5 आए हैं ये. 5 आए. 5. अच्छा. कितने बजे डिप्लॉय किया? कल आए थे ये शाम को. अच्छा. कल शाम से डिप्लॉयड हैं. अच्छा जी. और कुछ बताया था कि क्या कैसे? नहीं, और कुछ नहीं बताया हमारे को. कल हमारे साथ शाम को जब हमारी छुट्टी हुआ था उसके बाद ये लोग आए थे, फिर हमें पता लगा कि ये लोग आ चुके हैं.